जसं आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलं होतं डिलिव्हरीमध्ये स्टॉक बाय करून लॉंग टर्मसाठी होल्ड करून कशाप्रकारे आपण प्रॉफिट कमवू शकतो दोन ते चार महिन्याच्या दरम्याने कशाप्रकारे मी दीड लाख रुपयाचा फोलिओ बनवला होता डिटेलमध्ये तो एक्सप्लेन सुद्धा केला होता लास्ट व्हिडिओ तुम्ही पाहू शकता हो तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतोय अशा प्रकारे त्याचा थांबलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आता हा व्हिडिओ मी बनवण्याचं कारण म्हणजे त्याच व्हिडिओमध्ये मला बऱ्याच कमेंट आल्या की सर आम्हाला इंट्राडे ट्रेडिंग तुम्ही कसं करताय ते ही कमी क्वांटिटीमध्ये हे आम्हाला शिकायचं आहे म्हणजेच काय माझं इंटरडेट ट्रेडिंग असतं कधी पन्नास लाखाचं बाईंग होतं साठ लाखाचं पंचवीस लाख तीस लाख अशा प्रकारे बाईंग होतं पण नॉर्मली लोक मला काय कमेंट करतात की सर आम्ही सुरुवात तर एवढ्या मोठ्या प्रमाणात करू शकणार नाही जर मला शंभर शेअर्स बाय करायचे असतील पन्नास करायचे असतील दीडशे शेअर्स करायचे असतील तर त्या केसमध्ये आम्ही सुरुवात कशी करायची बरं जर आम्ही त्यांना सायकोलॉजी सांगितली कशा मार्केट मार्केटमध्ये ट्रेड करायचं असतं कशा प्रकारे बाय कधी सेल स्ट्रॅटेजी काय असते हे सगळं समजावून जरी सांगितलं तरी शेवटी एक प्रश्न निर्माण होतो सर जेव्हा आपण ऍक्च्युअल ट्रेडिंग करतो ना आता इकडे तुम्ही बघू शकता मी जे काही स्टॉक बाय केले ते स्क्रीन रेकॉर्ड करू शकलो नाही कारण इश्यू झाला होता स्क्रीन रेकॉर्डिंग सुरू होतं मी सुरू तर केलं होतं पण ते प्रॉपर रेकॉर्ड नाही झालं आता इथून आपण पुन्हा कंटिन्यू करतोय हे स्टॉक मी ऑलरेडी बाय केले आहेत पण जेव्हा मार्केटमध्ये आपण ट्रेड करत असतो तेव्हा खूप सारी मनामध्ये धडधड सुरू असते आता हा लॉसमध्ये जातो आहे हा प्रॉफिटमध्ये जातो आहे प्रॉफिटमध्ये जातो आहे तर मी याच्यातून लगेच बाहेर पडतो कदाचित हा खाली येऊ शकतो हा कदाचित खाली जातोय कदाचित अजून हा खाली जाऊ शकतो म्हणून मी पुन्हा याला सेल करेन अशा प्रकारे सायकोलॉजी असते फिअर ऑफ मिसिंग आउट फोमो असतो मनामध्ये तर त्याला कसं ओवरकम करायचं लाईव्ह मार्केट पुढे सुरू असताना कशा प्रकारे आपलं डोकं शांत ठेवून ॲनालिसिस आपलं कसं असायला पाहिजे कुठे बाय करायचं असतं कुठे सेल करायचं असतं स्टॉप लॉस कुठे लावायचा असतो या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत त्यामुळे सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करा बेलकॉनला प्रेस करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा जसं की तुम्ही पाहिलंच ही स्टॉकची मुवमेंट होत आहे प्रॉफिट लॉस हे सगळं आपल्याला दिसत आहे पहिला जाऊ आपण चार्टवर चार्टवर मी थोडं तुम्हाला ॲनालिसिस करून दाखवण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून तुम्हाला समजेल कशा प्रकारे बाय करताना ॲनालिसिस करायचं असतं हा पहिला स्टॉक आहे टी सी एस आता हा स्टॉक आपण का बघणार आहोत सुरुवातीला मी जे सेल केला होता तो मी तुम्हाला दाखवला नव्हता त्यामुळे आता मी दाखवतोय शॉर्ट सेल करताना मी शंभर क्वांटिटी घेतल्या शंभर क्वांटिटीसाठी मला गरजेच्या असतात बावन्न हजार नऊशे ब्याण्णव रुपये जवळपास त्रेपन्न हजार जर तुमच्याकडे असतील तर तीन लाख तीस हजारपेक्षा जास्त रुपयाचे स्टॉक तुम्ही बाय करू शकता त्याचप्रमाणे पुढचा स्टॉक माझ्याकडे आहे सी एच डी एफ सीच्या सुद्धा मी शंभर क्वांटिटी घेतल्या आहेत इंट्राडे मध्ये आहे त्याला जर तुम्हाला शंभर क्वांटिटी बाय करायची असतील तर तुमच्याकडे असायला पाहिजे चाळीस हजार सहाशे बहात्तर रुपये त्याचबरोबर तिसरा स्टॉक आहे हिरो मोटर याच्यासुद्धा मी शंभर क्वांटिटी बाय केलेल्या आहेत आणि शंभर क्वांटिटी बाय करण्यासाठी मला गरजेचं आहे सेहेचाळीस हजार आठशे बावीस रुपये याच्यावर क्लिक करताच से तो सेल होईल जे ऑलरेडी मी सेल केलेला आहे त्याची मुवमेंट साईडला सुरू आहे तुम्ही बघू शकता आता हिरो मोटरच्या चार्टवर जर आपण पाहिलं तर मी अराउंड एकोणतीसशे तीस रुपयाला दोन हजार नऊशे तीस रुपयाला शॉर्ट केलं होतं सेल केलं होतं कारण मला इथे निगेटिव्ह डायव्हर्जन्स दिसत होते निगेटिव्ह पॅटर्न दिसत होता म्हणून मी याला शॉर्ट केलं त्याचबरोबर इकडे सुद्धा पाहायला मिळतो इकडे बघू शकता लेफ्ट साईडला बऱ्या प्रमाणात इकडे रेजिस्टन्स पण आहे म्हणून मी याला शॉर्ट केलं तिथून हा स्टॉक पुन्हा वर जाऊ लागला आणि हा मी प्लॅन केला स्टॉप लॉस एकोणतीसशे बेचाळीस रुपयाचा म्हणजेच बाराशे रुपयाची मी रिस्क घेतली बाराशे रुपयाची रिस्क घेऊन मी याला शॉर्ट केलं पुढचा स्टॉक आहे सी आता सीमध्ये माझी बाईंग पोझिशन कुठे होती हे मी थोडंसं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय पंचवीसशे एकोणचाळीस रुपयाला ॲव्हरेज माझं बाईंग आहे आणि तीनशे पंधरा रुपये याच्यामध्ये लॉस सुद्धा सुरू आहे आता ज्या प्राइसला मी बाय केलं होतं तिथून हा स्टॉक वर गेला आहे तिसरा स्टॉक आहे टी सी एस टी सी एसमध्ये माझी सेलिंगची पोझिशन होती शॉर्ट तिन्ही पण स्टॉक मी शॉर्ट केले आहेत आणि ते किती रुपयाला केलं टी सी एसमध्ये तेहतीसशे चौदा रुपयाला तीन हजार तीनशे चौदा रुपयाला मी शॉर्ट केलं तिथून हा स्टॉक खाली येताना आपल्याला दिसतोय दोनशे पस्तीस रुपये मला आता प्रॉफिट मिळतं आहे ओवरऑल जर मला बघितलं तर तीनशे पन्नास रुपये प्रॉफिट सुरू आहे एकशे पंचवीस रुपये सुरू आहे याचा स्टॉप लॉस मी प्लॅन करतो आहे अराऊंड तेहतीसशे अठ्ठावीस रुपयाला जवळपास चौदाशे रुपयाचा स्टॉप लॉस आहे इकडे एच डी एफ सीमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता ही एक हॅमर कॅन्डल आपल्याला मोठी दिसते हॅमर है। इंडिकेट करतो बुलिश ट्रेंडला पण माझं मत आहे याच्यामध्ये बिअरिश ट्रेंड यायला हवा कारण मार्केट थोडंसं मला बिअरिश वाटतं आहे त्यामुळे मार्केट खाली जाऊ शकतं आता थोडंसं आपण पोझिशन बघणार आहोत एकशे वीस एकशे पंचवीस रुपये प्रॉफिट सुरू आहे हिरो मोटर सहाशे वीस रुपये प्रॉफिट देतो आहे तर एच डी एफ सी सहाशे पासष्ट रुपये लॉस देतो आहे टी सी एस पस्तीस शंभर रुपयाचं प्रॉफिट आहे आता आपण बघणार आहोत एच डी एफ सीमध्ये काय सुरू आहे एच डी एफ सीमध्ये ही लेवल आता तुम्ही बघू शकता पंचवीसशे चव्वेचाळीस रुपयाला हा स्टॉक गेलेला आहे आणि जर मी याची टाईम फ्रेम चेंज केली आणि एक तासाची केली तर तुम्हाला इकडे पाहायला मिळेल हॅमर कॅन्डल तर दिसते हॅमरनंतर काही बुलिश कॅन्डल्स पण आहेत याचा अर्थ बुलिश ट्रेंड म्हणजेच स्टॉकची प्राईस वाढणार पण आता तुम्ही म्हणाल जर ऑलरेडी मी कोर्स जॉईन केला आहे आणि त्याच्यामध्ये सांगण्यात येतं जिकडे हॅमर बनतो मला तिथे बाय करायचा है, आहे आणि हॅमरचा लोहा आपला स्टॉप लॉस असतो पण इकडे मित्रांनो थोडंसं तुम्ही अनालाइस करू शकता हा पूर्णपणे रेजिस्टन्स झोन आहे इकडून हा स्टॉक रेजिस्टन्स ब्रेक करेल की नाही याची गॅरंटी नाही मे बी तो करू शकतो किंवा नाही करू शकतो मार्केटला कोणीच प्रेडिक्ट करू शकत नाही पण मी एक छोटासा अंदाज व्यक्त करतोय हा रेजिस्टन्स ब्रेक करणं त्याला कठीण जाऊ शकतं म्हणून या लेवलला मी शॉर्ट केला आहे इकडून कदाचित हा स्टॉक खाली येऊ शकतो हे माझं मत आहे ही लेवल तुम्ही ऑलरेडी बघतच आहात आता मी याची टाइम फ्रेम पुन्हा चेंज करतोय पंधरा मिनिटाची टाइम मध्ये आता आपण बघणार आहोत ही रेजिस्टन्स लेवल तर तुम्ही बघतायच आणि स्टॉक तर वरच जातोय याचा अर्थ माझा लॉस होतोय चारशे नव्वद रुपये पाचशे रुपये एच डी सीमध्ये लॉस सुरू आहे टी सी एसमध्ये मध्ये दोनशे पंचवीस लॉस सुरू आहे टी सी एसमध्ये सुद्धा हा स्टॉक पुन्हा वर जातोय आपण तर शॉर्ट केलं आहे शॉर्ट केलं याचा अर्थ पहिला सेल केलं नंतर आपण बाय करणार आहोत या लेवलवरून स्टॉक इथं आला तरच मला प्रॉफिट होईल इथून जर पुन्हा स्टॉकवर गेला तर माझा लॉस होईल म्हणून हिरो मोटर असेल किंवा एच डी एफ सी असेल किंवा टी सी एस असेल या, या तिन्ही स्टॉकमध्ये याची प्राइस खालीच जायला हवी आणि ज्याप्रमाणे आपण प्रेडिक्ट केलं होतं त्याचप्रमाणे आता हिरो मोटरमध्ये स्टॉक खाली जातोय एकोणतीसशे तेवीस रुपयापर्यंत ते याची प्राईस पोहोचली आहे आता बघूया पुढं काय होतं हे जे काही आहे माझं प्रॉफिट लॉस स्टेटमेंट तुम्ही बघताय चारशे तीस रुपये प्रॉफिट सुरू आहे दोनशे वीस रुपये प्रॉफिट सुरू आहे पाचशे रुपये सीमध्ये लॉस सुरू आहे हा व्हिडिओ मी इथेच पॉज करतोय बघूया थोड्या वेळाने अजून काय अपडेट असेल तर लगेच मी लाईव्ह येईन आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवेन मित्रांनो हे बघू शकता माझं प्रॉफिट लॉस स्टेटमेंट सहाशे पंच्याऐंशी रुपये प्रॉफिट सुरू आहे आणि एच डी एफ सी अजूनही बेरिश आहे वर जातो आहे आपल्याला लॉस देतोय हा बघू शकता हिरो मोटर्स त्याचबरोबर आता एच डी एफ सी एच डी एफ सी वर गेला होता पुन्हा तो खाली येण्याचा प्रयत्न करतो आहे बऱ्या प्रमाणात हा लॉस आपल्याला देत होता आता पुन्हा हा ट्रेड प्रॉफिटेबल होऊ शकतो आणि झालेला सुद्धा आहे दहा रुपये तीस रुपये प्रॉफिटसुद्धा सुरू आहे आणि एच डी एफ सी खाली येतोय ज्या लेवलला आपण बाय केलं होतं त्या लेवलपासून तो है, लेवल पन, लेवल खाली येतोय आणि सातशे दहा रुपये टोटल प्रॉफिट आपल्याला इकडे पाहायला मिळतंय आता पुन्हा आपण थोडंसं अॅनालिसिस पार्टकडे जाणार आहोत आता मी ओपन करतोय निफ्टी फिफ्टीचा चार्ट निफ्टी फिफ्टी म्हणजे एक इंडेक्स आहे या इंडेक्सच्या माध्यमातून कळतं की स्टॉक मार्केट बुलिश आहे की बिअरिश आहे टॉप फिफ्टी स्टॉक आपल्याला सांगतात की मार्केट बुलिश की बिअरिश काल इकडे क्लोजिंग झाली होती क्लोजिंग झाल्यानंतर मार्केट गॅपअप ओपन झालं आणि त्याने हॅमर कॅन्डल बनवली याचा अर्थ बुलिश ट्रेंड त्याने दाखवला आणि हा जो काही गॅप आहे आता इकडे तुम्ही बघू शकता हा जो काही गॅप आहे तो गॅप पुन्हा भरून काढण्याची शक्यता आहे असं माझा अंदाज आहे कारण या लेव्हलला जाऊन मार्केट पुन्हा रिव्हर्स झालं आणि रिव्हर्स होताना इकडे तुम्ही बघू शकता सव्वा दहा ते साडे दहा दहा ते साडे दहा याच दरम्याने मार्केट रिव्हर्स झाला आहे आणि मी जे काही स्टॉक बाय केले दहा वीस ते दहा तीसच्या दरम्यान बाय केले कारण मला हा बिअरिश ट्रेंड दिसत होता मार्केट डाऊन होणार टोटल इंडेक्स डाऊन होणार आणि हे सर्वात मोठे स्टॉक त्याच्यामध्ये आहेत जे की इंडिकेट करतात बियरिश ट्रेंड आणि या लेवलपासून आता पुन्हा मार्केट खाली येताना आहे बँक निफ्टीला जर आपण बघितलं तर इकडे सुद्धा सेम पॅटर्न बनलेले आहेत जे की निफ्टी फिफ्टीमध्ये बनले होते तेच आपल्याला बँक निफ्टीमध्ये सुद्धा इंडिकेशन पाहायला मिळतं गॅपअप ओपनिंग झालं त्याच त्याचबरोबर दहा वाजून वीस मिनिटांनी दहा वाजून पंधरा मिनिटांनी एक बियरिश ट्रेंड सुरू झाला साडे दहा वाजल्यानंतर इंडेक्स हा खाली येताना पाहायला मिळाला आता इकडे तुम्ही टी सी एस बघू शकता ज्या लेवलला मी बाय केला होता तिथून तो पुन्हा वर गेला काही लॉस मला दाखवू लागला आणि पुन्हा आता तो खाली येतोय मला थोडंफार इकडे प्रॉफिट बघायला मिळतंय टी सी एसमध्ये मला तीनशे चारशे रुपयाच्या दरम्यान प्रॉफिट पाहायला मिळतं आणि पोजिशन ही आहे नऊशे तीस रुपये ओवरऑल मला प्रॉफिट पाहायला मिळतं आठशे पंधरा आठशे तीस आणि हे सगळे स्टॉक अशा प्रकारे मूव करत आहेत चला तर एक थोड्या वेळाने मी पुन्हा तुम्हाला अपडेट देतो पुन्हा तुम्ही आता इकडे बघू शकता हिरो मोटर ऑलरेडी सेल झालेला आहे बावीसशे रुपये त्यांनी प्रॉफिट दिलं आता इकडे बघू शकता एच डी एफ सी आहे आणि टी सी एस आहे दोन स्टॉक ऍक्टिव्ह आहेत जे आता ट्रेड होत आहेत हिरो मोटर मी सेल केला एकोणतीसशे तीस रुपयाला आणि बाय केला होता एकोणतीसशे आठ रुपयाला आता इकडे पोझिशनमध्ये बघू शकता टोटल बावीस रुपये पर स्टॉक मला प्रॉफिट झालं टोटल स्टॉक बाय केले होते शंभर त्यामुळे मला रुपये प्रॉफिट ओव्हरऑल मिळालं हिरो मोटरमध्ये जर आपण बघितलं तर बाईंग पोझिशन काय होती हे थोडंसं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय तर एकोणतीसशे तीस रुपयाला मी याला शॉर्ट केलं होतं सेलिंग प्राइस इकडे तुम्ही बघू शकता इथून हा स्टॉक पुन्हा खाली आला पुन्हा थोडासा वर गेला आणि पुन्हा रिट्रेस झाला होता पण तिथून परत तो वर जाण्याचा प्रयत्न करू लागला जेव्हा तो एकोणतीसशे आठ रुपयावर आला ती माझी बाईंग प्राईज होती आणि एकोणतीसशे आठ रुपयाला तो स्टॉक तिकडे बाय झाला कारण ऑलरेडी मी पहिला सेल केलं होतं इकडे बघू शकता तुम्ही एकोणतीसशे सात रुपयावर म्हणजे फक्त एकच रुपया तो अजून खाली आला आणि तिथून परत वर जाऊ लागला म्हणजे जी काही माझी सेल करण्याची पोझिशन होती ती एक्झॅक्ट परफेक्ट होती परफेक्ट पोझिशनला मी त्याला स्क्वेअर ऑफ केलं प्रत्येक वेळी आपण परफेक्ट प्राईजला सेल करू हे पॉसिबल होत नाही कारण कोणालाही स्टॉकचा बॉटम किंवा टॉप सापडलेला नसतो किंवा माहिती नसतो त्यामुळे आता आपण बघणार आहोत एच डी एफ सी आता एच डी एफ सीची मी सेलिंग ऑर्डर लावलेली आहे आता इकडे तुम्ही बघू शकता पंचवीसशे पंचवीस रुपयाला मी हा स्टॉक सेल करणार आहे जर हा पंचवीसशे पंचवीस रुपयाला आला तर हा ऑटोमॅटिकली सेल होईल पंचवीसशे एकोणतीस रुपये त्याची करंट प्राईस सुरू आहे आणि आय होप लवकरच तो हा गॅप फिल करण्यासाठी अजून खाली येईल ज्याप्रमाणे आपण निफ्टीमध्ये बघितलं होतं जो गॅप होता तो फिल होण्याचा प्रयत्न करत आहे निफ्टी किंवा बँक निफ्टी अगदी त्याचप्रमाणे हा स्टॉकसुद्धा गॅप फिल करण्याचा प्रयत्न करेल असा माझा अंदाज आहे पंचवीसशे वीस किंवा पंचवीसशे बावीस तेवीसपर्यंत हा स्टॉक येऊ शकतो आता इकडे आपण ती रिस्क घेणार नाही कारण एक्झॅक्ट बॉटम किंवा एक्झॅक्ट टॉप आपल्याला नको आहे थोडंसं लवकर आपण बाहेर पडू शकतो जास्त रिस्क घेण्यात काहीच पॉईंट नाही फायनली हे प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट आहे तीन हजार पाचशे साठ रुपये नव्वद रुपये प्रॉफिट दाखवत आहे एच डी एफ सी पण प्रॉफिटमध्ये आहे प्लस टी सी एससुद्धा प्रॉफिटमध्ये आहे चला तर मी थोड्या वेळानं अजून पुन्हा तुम्हाला अपडेट करतो याचप्रमाणे जर तुम्हाला ही ट्रेड करायचं असेल तर हे अकाउंट आहे माझं झिरो तुम्ही सुद्धा मध्ये अकाउंट ओपन करू शकता एंजल ब्रोकिंगमध्ये करू शकता डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहेत किंवा दिलेल्या नंबरवर कॉल करा माझी टीम तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट डिमॅट अकाउंट ओपन करून देईल झिरोदाच्या डिमॅट अकाउंटसाठी तुम्हाला तीनशे रुपये चार्जेस पे करावे लागतात मित्रांनो एचडीएफसी पुन्हा खाली येऊन पुन्हा तो वर जाण्याचा प्रयत्न करतोय आपलं टार्गेट पंचवीसशे पंचवीस रुपयाचा आहे पण तो पुन्हा पंचवीसशे अठ्ठावीस एकोणतीस रुपयावरूनच पुन्हा वर जाण्याचा प्रयत्न करतो आहे इकडे ट्रेंड ही ट्रेंडलाईन मी तुम्हाला दाखवतोय जी की ब्रेक झाल्यानंतर आपल्याला चांगलं प्रॉफिट मिळू शकतं पण हा स्टॉक पुन्हा वर जातो आहे इकडे सपोर्ट त्याने घेतला आहे डबल बॉटम आपण याला म्हणू शकतो आणि हा स्टॉक वर जाऊन माझा स्टॉप लॉस हिट करू शकतो असं नॉर्मली नॉर्मल ट्रेडर विचार करतील पण असं होणार नाही माझा अंदाज आहे हा स्टॉक पुन्हा रिव्हर्स होऊन खाली आला पाहिजे कारण कुठलाही स्टॉक वर जाताना एका रेषेत सलग वर जात नाही तो थोडासा खाली येईल पुन्हा करेक्ट होईल थोडासा वर जाईल पुन्हा खाली येईल ही त्याची टेंडन्सी असते जर तो एका ट्रेंडमध्ये असेल मग तो अप ट्रेंडमध्ये जाताना सुद्धा थोडासा खाली येऊ शकतो पुन्हा वर जाऊ शकतो डाऊन ट्रेंडमध्ये खाली येताना थोडासा वर जाईल आणि पुन्हा खाली येऊ शकतो आणि असंच स्टॉकची कुठल्याही टेंडन्सी असते तर जसं आपण म्हणत होतो त्याचप्रमाणे इकडे आता पाहायला मिळते एक मोठी बिअरिश कॅन्डल बनली आहे आणि हा स्टॉक पुन्हा रिव्हर्स होण्याचा प्रयत्न करतोय चौतीसशे पस्तीसशे रुपयाच्या दरम्यान आता प्रॉफिट सुरू आहे आता इकडे बघू शकता पुन्हा रेड कॅन्डल जी बनली होती त्या रेड कॅन्डलच्या खाली पुन्हा अजून एक रेड कॅन्डल बनते आणि एक मोठी मोरू बनते आहे जेणेकरून आपलं टार्गेट याच कॅन्डलमध्ये हिट होण्याची शक्यता आहे आय होप सो पण बघू अजून पुढे काय होतं या कॅन्डलने क्लोजिंग दिलं आहे त्या ट्रेंड लाईनवरतीच आणि पुन्हा एक अजून बुलिश आणि बेरिश कॅन्डल बनते अजून ठरायचं आहे ती बुलिश असेल की बेअरिश असेल जी या ट्रेंड लाईनला ब्रेक करून खाली आली होती पण पुन्हा हा ट्रेंड रिव्हर्स होतोय असं एक चित्र आपल्याला पाहायला मिळतं बघू पुढे काय होतं पण त्याआधी आपण पाहणार आहोत टी सी एसला ला टी सी एसला ला बघू शकता खूप मोठी मोरोबाजू बनून आता डाऊन ट्रेंड आपल्याला पाहायला मिळतोय आता आपल्याला वाटतं की खूप चांगलं टार्गेट आपलं इकडे अचीव्ह होऊ शकतं कंटिन्युअसली हा फॉल होतो आहे आता बघू आपण हा किती मोठ्या प्रमाणात डाऊन ट्रेंड देतो आहे की रिवर्स होतो आहे पण इकडे जर तुम्ही लक्ष देऊन बघितलं तर हा सपोर्ट झोनमध्ये ट्रेड करतो आहे मे बी हा एवढ्या सहजपणे या सपोर्ट झोनला ब्रेक करणार नाही आणि सडनली खाली येणार नाही थोडंसं आपल्याला वाट बघायला लावू शकतो कारण सपोर्ट झोन खूप लवकर ब्रेक होत नाही त्या सपोर्ट झोनमध्ये थोडंशी मुवमेंट होते अप डाऊन होतो स्टॉक कन्सॉलिडेट होतो जसं आपण मगाशी बघितलं होतं एच डी एफ सीमध्ये तो डाऊन ट्रेंड सोडून पुन्हा वर गेला होता आणि पुन्हा खाली येण्याचा प्रयत्न करतोय अगदी याचप्रमाणे इकडे सुद्धा होऊ शकतं थोडा वेळ इकडे कन्सॉलिडेट होईल प्रेशर क्रिएट होईल एकदा प्रेशर क्रिएट झालं की तो फास्ट खाली येण्याची शक्यता आहे तसाच फास्ट वर जाण्याची सुद्धा शक्यता असते मी म्हणतोय खालीच येणार म्हणून नाही पण माझी इच्छा आहे त्याने खाली यावं कारण मी शॉर्ट सेल केलेला आहे म्हणून जर मी याला बाय केलं असतं तर माझी हंड्रेड पर्सेंट इच्छा असते की याने वर जावं हे आहे प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट अडतीसशे चाळीस रुपये प्रॉफिट सध्या दाखवत आहे आता तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की माझा फंड किती आहे तर चला तर माझा फंड किती आहे हे पण मी तुम्हाला दाखवतो ओपनिंग बॅलन्स माझा काय होता हे थोडंसं आपण पाहू इकडे जर बघितलं तर तीन लाख चौदा हजार एकशे एक्क्याऐंशी रुपये माझ्याकडे अवेलेबल होते यूजड मार्जिन त्र्याण्णव हजार सहाशे अठ्ठेचाळीस रुपये अजून मी दोन लाख वीस हजार पाचशे तेहतीस रुपयाचं बाईंग करू शकतो किंवा शॉर्ट करू शकतो एवढा फंड माझ्याकडे अवेलेबल आहे फक्त मी हे सगळं आता त्र्याण्णव हजार सहाशे अठ्ठेचाळीसमध्ये सध्या रन करतोय आता हे सगळं करण्यासाठी मला ब्रोकरेज किती लागेल किती चार्जेस कट होतील हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंट करून सांगा उद्या सकाळी मी त्याविषयी डिटेल व्हिडिओ बनवेन कारण मला ब्रोकर त्याचं स्टेटमेंट पाठवेल माझं अकाउंट उद्या पुन्हा अपडेट होईल पुन्हा मी ते रेकॉर्ड करेन आणि तुम्हाला दाखवू शकतो पण जर या व्हिडिओला वीस हजार लाईक आले तर एच डी एफ सीने पुन्हा बॉम्ब फोडलेला आहे सपोर्ट घेऊन तो खूप मोठ्या लेवलला आप ट्रेंडमध्ये जातो आहे मे बी हा स्टॉक आपला स्टॉप लॉस सुद्धा हिट करू शकतो पण आय होप निफ्टी आणि बँक निफ्टी अजूनही बेअरिश आहेत सो दॅट माझं म्हणणं आहे की हा स्टॉक थोडासा वर जाऊन पुन्हा रिट्रेस होऊ शकतो टी सी सुद्धा त्या लेवल पासून पुन्हा वर गेलाय जसं आपण ऑल मगाशी बोललोच होतो की या सपोर्ट लेवलला हा पुन्हा वर जाऊ शकतो पुन्हा करेक्ट होऊ शकतो अगदी त्याचप्रमाणे हा करेक्ट होतोय इकडे परत सेलिंग प्रेशर येताना दिसतंय रेड कॅन्डल बनतीय आणि हा स्टॉक खाली येण्याचा प्रयत्न करतोय आता फक्त अपेक्षा आहे एच डी एफ सी करून एच डी एफ सी काय करतो हे थोडंसं आपल्याला पाहावं लागेल अजून तरी त्याची बुलिश मुवमेंट आपल्याला पाहायला मिळते आणि तेही रेजिस्टन्स लेवलला या लेवलला जर तुम्ही बघितलं तर पंचवीसशे चौतीस पंचवीसशे अडतीसच्या दरम्याने खूप मोठी रेजिस्टन्स लेवल आहे ती ब्रेक होणार नाही अशी अपेक्षा आहे पण बघू काय होतं आता टी सी एस पुन्हा बुलिश कॅन्डल बनवतोय आणि इथून पुढे हा वर जाईल की खाली येईल इकडे सुद्धा रेजिस्टन्स लेवल आहे जवळपास तेहतीसशे दोन तीन रुपयापासून तेहतीसशे आठ रुपयाच्या आसपास वगैरे हा रेजिस्टन्स झोन आहे स्टॉक इथून पुन्हा रिव्हर्स होण्याचे चान्सेस जास्त आहेत थोडा वेळ कन्सॉलिडेट होईल मग ते रिव्हर्स म्हणजे या डायरेक्शनमध्ये किंवा या डायरेक्शनमध्ये हे पण नाही सांगू शकत इकडे प्रेशर बिल्ट होईल जर बायरचं प्रेशर जास्त असेल तर स्टॉक वर जाईल सेलरचं प्रेशर जास्त असेल तर हा स्टॉक खालीसुद्धा येऊ शकतो त्यामुळे मला तुम्हाला एवढंच दाखवायचं आहे की हा रेझिस्टन्स झोन आहे मे बी इकडे जर प्रेशर जास्त आलं तर तो खूप मोठ्या प्रमाणात ब्रेकआउट देऊ शकतो एक मी छोटीशी ट्रेंडलाईन तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो आहे जर ही ट्रेंडलाईन ब्रेक झाली तर मी माझा स्टॉप लॉस तिकडेच लावेन तो स्टॉक मी स्क्वेअर ऑफ करेन मला स्टॉप लॉस हिट होण्याची मी याच्यामध्ये वाट बघणार नाही कारण हा स्टॉक पुन्हा रिव्हर्स होण्याचे चान्सेस कमी असतील जर याने मोठ्या प्रमाणात या लाईनला ब्रेकआउट दिला तर पण मला वाटतं ती वेळ येणार नाही कारण इकडून हा स्टॉक तुम्ही बघू शकता रेड कॅन्डल बनवतोय जसं मी तुम्हाला राऊंड करून दाखवतोय इथून हा स्टॉक परत खाली येण्याचे चान्सेस आहेत आय होप सो so, बट बघू थोड्या वेळात अजून आपल्याला काय अपडेट मिळते खूप वेळ वाट बघायला लावतोय हा स्टॉक कारण मला एकतर टार्गेट हिट व्हायला पाहिजे किंवा स्टॉप लॉस हिट व्हायला पाहिजे इकडे जर तुम्ही बघितलं तर एच डी टार्गेट हिट करण्यासाठी आला ओ शेट आता बघू शकता कंटिन्युअसली याने एक डाऊन ट्रेंड दाखवला होता रेड कॅन्डल बनत होती मोठी मोरूबजू बनत होती पण अचानक हा स्टॉक फक्त पैशा साथी गयाला। आपले रुपाया, रुपाया चा आपले वीस ते तीस पैशासाठी पुन्हा वर गेला आपलं प्रॉफिट अडतीसशे पंचवीस रुपये अडतीसशे रुपयाच्या दरम्यान इकडे पाहायला मिळतंय जर आपलं टार्गेट दहा ते वीस पैशांनी जास्त असतं ना तर आपलं टार्गेट हिट झालं असतं पण हा स्टॉक रिव्हर्स झाला आहे आता एकदा टार्गेट लावलं तर आपण त्याच्यापासून मोकरणार नाही जे टार्गेट आहे तेच कंटिन्यू राहील भले आपल्याला अजून एक तास वाट बघायला लागू काहीच फरक पडत नाही मी वाट बघेन एकतर टार्गेट हिट व्हायला पाहिजे किंवा स्टॉप लॉस जरी इकडून हा स्टॉक रिव्हर्स झाला तरी सुद्धा मला ते ॲक्सेप्ट करावं लागेल लॉस मला माझा ॲक्सेप्ट करावा लागेल पण जे माझे रूल्स आहेत ते रूल फॉलो करायलाच हवेत कारण काय होतं जर आपण याला याच लेवलला सेल केलं चला मला नऊशे रुपये हजार रुपये प्रॉफिट मिळतं मी यातून बाहेर पडतो मग याचाच अर्थ तुमचं अॅनालासिसवर तुमचा विश्वास नाही जर मला वाटतं ना हा स्टॉक खाली येईल तर मी त्यासाठी वाट बघेन भले माझा अंदाज चुकू शकतो स्टॉप लॉस हिटू होतो तो ॲक्सेप्ट करायलाच पाहिजे पुन्हा एकदा एच डी एफ सीने डाऊन ट्रेंड बनवला आहे मोठी मोरूबुजू बनण्याची शक्यता आहे आणि टार्गेट हिट सुद्धा झालं इकडे बघू शकता पंचवीसशे पंचवीस रुपयाचं आपलं टार्गेट हिट झालेलं आहे आणि एच डी एफ सी सेल झालेला आहे आपला स्टॉक स्क्वेअर ऑफ झाला इकडे बाय झाला आता याचं प्रॉफिट किती मिळालं काय मिळालं हे थोडंसं आपण आता पुढे पाहणार आहोत जेणेकरून तुम्हाला समजेल चौदाशे रुपयाचं प्रॉफिट मिळालं टोटल आपलं प्रॉफिट सुरू आहे चार हजार तीनशे रुपयाचं टी सी एस मात्र थोडंसं तंगवण्याचं काम करतोय बऱ्या प्रमाणात याने वेळ आपला खाल्लेला आहे जवळपास दोन वाजून पंचेचाळीस मिनटं झालेले आहेत तरी तरीसुद्धा आपण याच्यामध्ये प्रॉफिट बुकिंग केलेलं नाही किंवा स्टॉप सुद्धा हिट झालेला नाही तर बघू अजून थोडी वाट आपण बघणारच आहोत कशाप्रकारे हा स्टॉक मुवमेंट करतो आहे आपल्याला बघायचंच आहे याच्यासाठीच मित्रांनो गरजेचं असतं टेक्निकल अॅनालिसिस जर तुम्हाला प्रॉपर टेक्निकल अॅनालिसिस शिकायचं असेल तर दिलेल्या नंबरवर कॉल करा कोर्स जॉईन करू शकता याच्यामध्ये आम्ही तुम्हाला ॲडव्हान्स टेक्निकल अॅनालिसिस शिकवतो ज्याच्या थ्रू तुम्हाला समजेल कॅन्डलस्टिक पॅटर्न बघून कशाप्रकारे आपल्याला ट्रेड करायचा असतो मल्टिपल कन्फर्मेशन्स कसे घ्यायचे असतात स्टॉप लॉस कुठे लावायचा असतो अशा अनेक गोष्टी तुम्हाला समजेल रिस्क मॅनेज कशी करायची असते त्याचबरोबर मनी मॅनेजमेंट काय असतं हे सगळं तुम्हाला त्यातून कळेल चारशे पंच्याहत्तर सहाशे पंचवीस अशा प्रकारे इकडे प्रॉफिट मला पाहायला मिळत आहे जर याने ही ट्रेंड लाईन ब्रेक केली आणि एक बुलिश कॅन्डल वरती बनवली जी क्लोज होईल वरच तर मी तिकडेच त्यातून बाहेर पडेन स्टॉप लॉस माझा हिट होण्याची शक्यता आहे कारण वेळसुद्धा झालेला आहे त्यामुळे स्टॉपलॉस हिट होण्याची मी वाट आत्ता बघणार नाही कारण जवळपास तीन वाजत आलेत आणि आत्ता लॉस हिट होण्याची वाट बघणं म्हणजे मूर्खपणा ठरेल जर हा स्टॉक खाली आला तर नो डाऊट मी टार्गेटसाठी वेट करेन ऑबवियस आहे पण जर हा रिव्हर्स झाला तर मी वाट बघणार नाही याच्यातून लवकरात लवकर बाहेर पडेन आता हे ही हिरो मोटरमध्ये बघू शकता ज्याप्रमाणे ज्या लेवलला आपण बाय केलं होतं आठ रुपयाला एकोणतीसशे आठ रुपयाला तिथून हा स्टॉक एकच रुपयाने खाली आला होता आणि पुन्हा वर जाऊन तो पुन्हा थोडासा रिट्रेस झालाय आणि परत वर आहे म्हणजे ज्या लेवलला आपण बाय केलं होतं दॅट इज परफेक्ट लेवल यापेक्षा बेस्ट लेवल काहीच असू शकत नाही आणि मित्रांनो असं मी तुम्हाला म्हणणार नाही की मी नेहमी परफेक्ट लेवलला बाय करतो ऑब्विसली नाही कारण परफेक्ट बॉटम आणि परफेक्ट टॉप हा कुणालाच मिळालेला नसतो टोटल प्रॉफिट अँड लॉस बघितलं तर आपल्याला चार हजार दोनशे सत्तर रुपये प्रॉफिट सुरू आहे आणि सहाशे सत्तर रुपये टी सी एसमध्ये प्रॉफिट आहे जो की एकमेव स्टॉक आहे आपल्याला वेट करायला लावतोय माझं तर म्हणणं आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात इकडे अॅक्युमिलेशन होतं याचा अर्थ खूप मोठ्या प्रमाणात डाउन ट्रेंड येऊ शकतो आणि त्याचप्रमाणे बघू शकता इकडे एक मोठी मॉरूबुजू बनली आहे मोठ्या लेवलला स्टॉक खाली येतोय कदाचित आपलं टार्गेट हिट होईल आणि झालेलं आहे सोळाशे रुपये या स्टॉकने आपल्याला प्रॉफिट दिलं बत्तीसशे अठ्ठ्याण्णव रुपयाला आपण याला बाय केलं होतं एक्झॅक्ट इकडे बघू शकता बत्तीसशे अठ्ठ्याण्णव रुपयाचं मी टार्गेट लावलं होतं आणि बत्तीसशे अठ्ठ्याण्णव रुपयाला एक्झॅक्ट हा सेल झाला बत्तीसशे सत्त्याण्णव रुपयावरून पुन्हा हा वर जातोय बघू शकता सुद्धा परफेक्ट सेलिंग म्हणू शकता या लेवलला टार्गेट होतं ते टार्गेट हिट झालं आणि हा स्टॉक आता पुन्हा वर जाण्याचा प्रयत्न करतोय मे बी इथून मोठ्या प्रमाणात तो अजून खाली येऊ शकतो पण एक्झॅक्ट त्याच लेवलला टच करून तो पुन्हा वर जातो आहे याचा अर्थ बघू शकता जेवढं जास्त तुमचं मार्केटमध्ये ॲनालिसिस करण्यासाठी वेळ द्याल जेवढं जास्त तुम्ही मार्केटमध्ये राहाल कुठला ट्रेडिंग सेटअप आपल्यासाठी या स्टॉकमध्ये बेस्ट आहे आता बघू शकता ते दोन रुपयाला पुन्हा हा स्टॉक गेला याचा अर्थ बेस्ट प्राईजलाच आपण याला सेल केलं आहे शेवटी जाता जाता थोडंसं मी तुम्हाला अॅनालिसिस करून दाखवण्याचा प्रयत्न करतोय जसं निफ्टी फिफ्टीचा आपण अॅनालिसिस केलं होतं जो गॅप होता तो आज भरून निघण्याचे चान्सेस मला खूप जास्त वाटत होते डबल टॉपसारखा हा पॅटर्न बनला होता आणि मला वाटत होतं आता हा गॅप भरू शकतो आणि एक्झॅक्टली तसंच झालं आहे हा गॅप आता पूर्णपणे भरून निघालेला आहे बघू शकता पंधरा हजार सातशे एकसष्ट रुपयापर्यंत हा खाली आला आहे आणि अराऊंड हा गॅप भरूनसुद्धा निघालेला आहे हे मी तुम्हाला दाखवतोय तीन वाजून बारा मिनिटं झालेत त्याचप्रमाणे हा पुढचा चार्ट तुम्ही बघू शकता एकोणतीसशे सहा रुपयामध्ये हिरो मोटर कॉप आहे जो की आपण एकोणतीसशे आठ रुपयाला सेल केला होता तीन वाजून दहा मिनिटानं आत्ता ही अवस्था आहे म्हणजेच हा स्टॉक पुन्हा वर गेला पुन्हा रिव्हर्स झाला पण आपण परफेक्ट प्राइसला याला सेल केलं होतं एच डी एफ सीमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता पंचवीसशे पंचवीस रुपयाला आपण याला सेल केलं होतं याने सुद्धा एक्झॅक्ट निपटीचा जसा गॅप होता तसाच इकडे सुद्धा गॅप आहे आणि तो गॅप फिल झालेला आहे इकडे पॅटर्न सुद्धा तुम्ही बघू शकता बिअरीश आर्यामी सुद्धा बनला होता या बियरी शार्यामीला सुद्धा तुम्ही सेल करू शकला असता परफेक्ट लेवलला आपण शॉर्ट केलं होतं पंचवीसशे एकोणचाळीसला आणि पंचवीसशे पंचवीसला आपण यातून बाहेर पडलोय टी चा सुद्धा तुम्ही चार्ट बघू शकता आता वाजले आहेत तीन वाजून दहा मिनिटं अकरा मिनिट झालेले आहेत आणि इकडे हा स्टॉक आपल्या बाईंग ला टच करून तो वर गेला होता खूप चांगलं प्रॉफिट इकडे सुद्धा मिळालेलं आहे तर फायनली ट्रेडिंग कम्प्लीट झालेलं आहे जवळपास तीन वाजून दहा मिनिटांनी तीन वाजून पाच मिनिटांनी आपण या सगळ्या स्टॉकमधून बाहेर पडलो आणि टोटल आपलं प्रॉफिट झालं पाच हजार दोनशे रुपये पाच हजार ही अमाऊंट क्रॉस झाली पाच हजार दोनशे रुपये आपल्याला प्रॉफिट मिळालं ज्या स्टॉकचा स्टॉप लॉस आणि सेलिंग प्राईस म्हणजेच या स्टॉकमध्ये शॉर्ट सेल केलं होतं त्यामुळे बाईंग प्राईस या सगळ्या प्राईज पहिला डिसाईड केल्या जातात पहिला अॅनालिसिस केलं जातं एक्सेल शीटमध्ये इकडे तुम्ही बघू शकता मी पहिल्यांदाच ते ठरवलेलं असतं इकडे माझा लॉस किती होणार प्रॉफिट किती होणार रिस्क टू रिवॉर्ड रेशू किती आहे वन ॲज टू वन तरी ॲटलिस्ट मला इकडे मिळतं का ते जर मिळत असेल तरच मी तिकडे ट्रेड, ट्रेड करतो अन्यथा मी ट्रेड करत नाही आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल त्यामुळे तुम्ही लाईक कराल शेअर कराल तुमचं मत मला कमेंट करून कळवाल आणि हो चॅनलला सबस्क्राईब कराल धन्यवाद स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह